हाय, फिर से एक बार आज जा रहे हैं हम लोग सुंडई फोर्ट, जो कि करजत के पास है। करजतचा बेस जवळ आहे। सुंडई म्हणून गाव आहे। सुंडई वरती सुंडई देवी आहे। सुंडई देवीचं टेम्पल आहे खरं तर, आणि म्हणून त्या ट्रेकला सुंडई फोर्ट असं म्हणतात। फार मोठा नाही आहे खरं तर, एकदम बेसिक ट्रेक म्हणता येईल याला। आणि माझ्याबरोबर यावेळेला पहिल्यांदा प्रीती ट्रेकिंगला येते, आणि तिच्यासाठी हा पहिला एक्सपिरियन्स आहे, म्हणून सगळ्यात सोपा ट्रेक आम्ही निवडला याचा। जायला फार वेळ लागत नाही कल्याणहून, फार तर पोचायला बेसला 2 तास लागतील, आणि तिथून वर साधारण चढायला 1.5-2 तास मॅक्सिमम, ते पण आरामात गेल्यानंतर। म्हणजे निसर्गाचा आनंद घेत हळूहळू जरी चढलं तरी जास्तीत जास्त 2 तास लागतील। ज्यादा से ज्यादा 2 आवर्स लगेंगे ट्रेक के लिए। थोड़ा सा फन ट्रेकिंग है, बेसिक ट्रेकिंग है, तो चलते हैं, देखते हैं। अभी हम लोग निकल के उल्लासनगर में, उल्लासनगर का ट्रैफिक क्रॉस करके अंबरनाथ, बदलापुर, नेरल, फिर नेरल से मात्रन वाला लेफ्ट टर्न लेके करजत पहुंचेंगे। करजत मतलब प्रॉपर करजत लेफ्ट साइड में आता है, वहां से राइट टर्न लेके जो टूवर्ड्स लोनावाला के लिए जो रोड जाता है वहां पे हम लोग जाने वाले। वहां से आगे जाके एक राइट टर्न आता है जो सोंडई गाँव को निकलता है, तो ऐसे हम लोग जाएंगे, देखते हैं। अभी निकले हैं अराउंड 11:15। हम लोग लेट ही निकले क्योंकि बारिश का सीजन है, धूप वगैरह का कुछ टेंशन नहीं है और ज्यादा बड़ा ट्रेक नहीं है। अदरवाइज कोई भी ट्रेक करने तुम निकलते हो तो सुबह जल्दी निकलना चाहिए। अगर ट्रैवलिंग को अगर इफ इट इज टेकिंग मोर देन 4 आवर्स रीच टू योर बेस कैंप, देन डेफिनेटली यू शुड स्टार्ट योर जर्नी एट नाइट इटसेल्फ। वहां पे सुबह में अर्ली मॉर्निंग पहुंच के आप फ्रेश हो जाओ, ब्रेकफास्ट कर लो, या फिर आपको जो भी सुबह में अर्ली मॉर्निंग आपको रिचुअल्स रहते हो कंप्लीट करके अराउंड एटलीस्ट 5 बजे तो भी ट्रेक चालू करना चाहिए। मतलब 5 बजे अगर ट्रेक चालू करते हो तो एवरेज ट्रेक करने को अप्रोक्सीमेटली इट टेक्स मतलब 3-5 आवर्स का कोई भी ट्रेक होता है जनरली। इजी वाले 2 घंटे 2.5 घंटे वाले भी होते हैं, पण सगळेच ट्रेक तसे नसतात। जास्तीत जास्त ट्रेक मला वाटतं 4-4.5 तास, म्हणजे खूप एक्सपर्ट नसलेला माणूस 4-4.5 तासात आरामशीर ट्रेक करू शकतो। म्हणून समजा 5 वाजताचं निघालं आणि जरी हिवाळा असला तरी 11:30-12 नंतर वरती ऊन बऱ्यापैकी लागत असतं, म्हणून केव्हाही ट्रेक सुरू करताना सगळे लवकर ट्रेक चालू करा। आम्ही यासाठी लेट चालू केलं आहे कारण की आज एक तर वीकडे आहे, त्यातल्या त्यात खूप जास्त गर्दी नसेल, आणि दुसरी गोष्ट ट्रेकला माझ्या घरापासून फार जास्त अंतर नाही आहे, त्याच्यामुळे 2 तासात मी पोहोचून जाईल, आणि ट्रेकलाही जास्त वरती वेळ लागणार नाही, आणि पावसाळा असल्यामुळे उन्हाचा विशेष फार काही असा त्रास होणार नाही, म्हणून आम्ही थोडंसं लेट निघालो। आणि तसंही आमचं ठरलं नव्हतं, अचानक प्लॅन झाला, त्याच्यामुळे आम्ही नाहीतर अदरवाईज असंही सकाळी लवकरच निघून ट्रेक करायला हवा। असं नाही आहे की पावसाळा आहे, सावली आहे, ऊन लागणार नाही म्हणून लेट करा असं बिलकुल मी सजेस्ट करणार नाही। केव्हाही ट्रेक सुरू करा, लवकर ट्रेक करा, संध्याकाळ व्हायच्या आत, म्हणजे साधारणतः 5 च्या आत तुम्ही खाली उतराल अशी तुमची खबरदारी असली पाहिजे। जर तुम्ही तिथे कॅम्पिंग करणार असाल, ट्रेकच्या वरती जाऊन तिथे नाईट ट्रेक अगर आप रुकनेवाले होगे तोही आप वहां पे 5 बजे के बाद रुक मतलब लेट चालू करके वहां पे रुक सकते हो। मतलब अगर आप डिसेंट चालू करोगे 4 बजे और पहुंचोगे 7-8 बजे का टारगेट रखोगे, तो रात के टाइम पे उतरने का ट्रेक जनरली नहीं करना चाहिए अगर आप नए हो ट्रेकिंग के इसमें। अगर आप प्रो हो देन यू नो, बिकॉज लोग नाइट ट्रेक भी करते हैं, लोग रात को ट्रेकिंग चालू करते हैं, लोग अर्ली मॉर्निंग ट्रेकिंग चालू करते हैं, या फिर रात को भी डिसेंड करते हैं, बट उसके लिए आपको एटलीस्ट मतलब 2-3 साल का एक्सपीरियंस होना चाहिए आपके साथ, या फिर लोकल गाइड होना चाहिए, विलेज लोकल बेसिक मतलब बेस क्या बेस विलेज वाला जो रहता है बंदा कोई आपके साथ रहेगा तो आप उनको कैसे सब कुछ मालूम रहता है, कहाँ पे क्या है, कहाँ से रोड है, चकवे एक होता है, तो लोकांना माहीत नसतं कुठून चकवा, कुठला छोटा रस्ता कुठे जातोय, पाण्याचं कुठे पॉन्ड कुठे आहे, काय ते सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्यांना बेसिक लोक गावातल्या लोकांना माहिती होतात। त्याच्यामुळे तुमच्यासोबत जर समजा तो माणूस असेल तर मग तुम्ही कोणत्याही वेळेत जाऊ शकता, पण तरी खबरदारी घेतलेली केव्हाही चांगलीच। म्हणून ऑलवेज स्टार्ट युअर ट्रेक अर्ली, इफ यू आर स्टेईंग ॲट फोर्ट देन इट इज फाईन, थोडासा लेट भी चालू किया, बट अगर आप वन डे रिटर्न आना चाह रहे हो तो डेफिनेटली आपको 5 बजे के पहले रिटर्न आ जाना चाहिए। चलो हम लोग हमारा जर्नी करते, उल्लासनगर का ट्रैफिक निकल चुका है, रास्ते के मजे लेते, बारिश तूफान आ रहा है, बारिश दिखा दो इनको यार, बारिश कितना सुंदर। चलो बहुत अच्छा है ये, ओके चलो पहुंचते हैं बेस कैंप के इधर। बेस कैंप के इधर बीच बीच में थोड़ा दिखा देते क्योंकि 2 घंटे का जर्नी है, तो थोड़ा काफी अच्छा नजारा देखने मिलेगा आपको, दिखा दे, ठीक है चलो बाय।
ते दगडे वडेवाले फार फेमस आहे तिथे कर्जतला. एक मध्यंतरी कुठली तरी एक पोस्ट बघितली होती, त्या पोस्टमध्ये महाराष्ट्राचा सगळ्यात चांगला वडापाव कोणता असं त्यांनी म्हटल्यानंतर ना खाली बऱ्याच कमेंट्स होत्या, म्हणजे कल्याणचा असो ठाण्याचा असो, त्याच्यातल्या त्यात एकाने कमेंट केली होती की कर्जतचा दगडे वडेवाला. तर मग लक्षात आलं की आज आपण चाललोय कर्जतवरूनच, मग इथे दगडे वडेवाल्याकडे नक्की एकदा वडापाव खाऊन बघूयात. थोडं उशीर झालाय पण म्हटलं एकदा ट्राय करूयात. आता सांगितलेत गरम गरम बनवतात, दोन वडेपाव ऑर्डर दिलेली आहे तुम्हाला दाखवतो. अनबॉक्सिंग ऑफ दगडे वडापाववाला वडापाव बघा, सुंदर दिसतोय. मिरची सुद्धा दिली आहे. वा तोंडाला पाणी आलं म्हणजे वडापाव एक बाईट खाऊन बघतो आणि मग तुम्हाला सांगतो कसा आहे वडापाव. सलायवा ग्लँडचं कामच ते की म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट खाता त्याचं डायजेशनसाठी त्याचा फार उपयोग असतो, ते सलायवा येणं चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. एक वडापाव आपल्या बाईट खाऊन बघा. चांगलं फार असं वेगळं काही नाही, फार असं काही वेगळं नाही आहे, पण गरम असल्यामुळे चांगलं लागतं. बॅटरची चव थोडी वेगळी आहे, म्हणजे रेग्युलर वडापावपेक्षा किंचितची थोडी म्हणता येईल मिसळकडे वळणारी जी चव असते ना, मसाला मिसळचा मसाला तसा टाईप आहे. अजून एक बेट खाऊ मी, छान खाऊ शकतो. जसा फार खूपच प्रचंड सुंदर प्रचंड टेस्टी असं काही नाही आहे, पण चांगलं गरम आहे. चटणीसुद्धा लावलेली त्यांनी, सुकी चटणी आहे, पुली चटणी नाहीच आहे. चला हरकत नाही, खातो एन्जॉय करा. सोंडाई फोटका टर्न वावरले गाव छोटासा रस्ता आहे, मागून सुद्धा एक गाडी येते. हा इथून एक रस्ता आहे, एक पहिले म्हणजे जिथून आपण आलो तिकडे एक त्या साईडला एक रस्ता आहे, पण तो थोडा लांब आहे. आत्ताच्या आपण जिथून ज्यांच्याकडून आपण हे कणीस घेतलं त्यांनी सांगितलं की तिकडचा तो रस्ता थोडासा लांब पडतो, दुरून पडतो, आणि आम्हाला खरं तर माहीत नव्हतं. मग इथपर्यंत आल्यानंतर त्यांना विचारलं की इथून रस्ता जातो हा खरा, इथून शॉर्टकट आहे आपल्याला, शॉर्टकट म्हणण्यापेक्षा हा सुंदर आहे. इथून म्हणजे छोटासा ओढा दिसतोय पाण्याचा, या ओढ्याच्या मार्गाने आपण जाणार आहोत. म्हणजे ओढा तिकडून येतोय खरं तर, पण आपण तिकडून नाही आपण जायचं जाणार आहोत. चलो जाऊया.
सोंडाई फोर्टच्या मध्यावर आलेलो आहे. मध्यावर नाही म्हणता येणार पण थोडंसं एक आम्हाला एक अर्धा तास वरती चढून झालेला आहे. व्ह्यू बघा इथं सुंदर व्ह्यू आहे. हम यहीं से चढ़ के आए हैं. यहीं से तो आए हैं. थोड़ा डिफिकल्ट है ये नॉन ट्रैकर्स के लिए. चलो ऊपर चलते हैं. सुंदर पाऊस पडतोय. सगळं सुंदर असतं खरं तर बघण्याचा दृष्टिकोन. पहिला ट्रेक एकत्र. याच्या आधी मी बरेच ट्रेक केले तसे पण आमचा सगळ्यात दोघांचा मिळून सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट ट्रेक आहे आमचा सोंडाई फोर्ट. मध्येच चाललं होतं की परत जावं की काय, कारण की प्रीतीचं शुअर नव्हती थोडीशी की मी उतरू शकेल की नाही. दोन तीन रॉकी पॅचर म्हणजे फार विशेष नाही. पावसाळ्यामुळे ते थोडंसं स्लिपरी आहेत म्हणून थोडंसं डायलेमामध्ये होतो की उतरताना कसं होईल किंवा जमेल किंवा नाही. पण मग म्हटलं चल ठीक आहे, असंच विचार करत राहिलं तर तू कधीच एखादाही ट्रेक पूर्ण करू शकणार नाही. आणि म्हणून थोडंसं पुढे निघालो जातं. अर्ध्या रस्त्यापेक्षा जास्त आहेत, थोडंसंच राहिले. दाखवू शकते समीट तुम्हाला. और गाइड गाइडिंग लाइट और गाइडिंग टॉप. चलो खाल ले.
रिटर्न जर्नी